केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कवितांनी संसदेत हास्यांचे फवारे उडालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सभागृहातील प्रत्येक सदस्य पोट धरून हसत होते. आठवले यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कोपरखळीही मारली. आम्ही आता तुम्हाला सत्तेत येऊ देणार नाही, मोदी सरकार 5 वर्षानंतर पुन्हा निवडणूक जिंकणार, अशी कोपरखळी आठवले यांनी मारली. दरम्यान यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी या सभागृहातच उपस्थित होत्या आणि त्या आठवल्यांच्या भाषणादरम्यान हसतही होत्या. जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा मी तुमच्या सोबत होतो, असे आठवले बोलताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. निवडणुकीआधी काँग्रेसवाले आमच्याकडे या असे बोलत होते, परंतु मी वाऱ्याची दिशा ओळखली होती की मोदींची हवा आहे. आठवल्यांच्या या वाक्यानंतरही सगळेच हसू लागले. लोकतंत्र में तो जो लोग चाहते हैं उनकी सत्ता आती है. आपकी सत्ता बहुत साल तक रही. जब आपकी सत्ता थी तब मैं आपके साथ था. लेकिन और चुनाव के पहले मुझे लोग कांग्रेस के बोल रहे थे कि भाई इधर आओ इधर आओ, लेकिन मैं बोला उधर जाकर मैं क्या करूं. मैंने हवा का रुख देखा था कि हवा नरेंद्र मोदी जी की तरफ जा रही है. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.